मी महावितरण मधील कर्मचारी। मित्र हो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा अतिशय महत्त्वाच्या बाबीतून असून, जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे दुःखद अपघाती निधन झाले तर त्याच्या कुटुंबियांना आपण सांत्वन करणं गरजेचं आहे व माहिती देणं गरजेचं आहे, सांभाळून घेणं पण गरजेचं आहे। तरी कोणाचं काही होऊ नये, पण एखादी घटना जर घडली अपघात असतो तर बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्या वारसाला किंवा त्याच्या कुटुंबाला माहिती नसते। आत्ताचंच एक ज्वलंत उदाहरण जर घेतलं तर आमच्या संघटनेचे प्रसिद्ध पदाधिकारी श्री नासिर शेख यांचे 3 महिन्यांपूर्वी दुःखद निधन झाले। तरी त्यावेळेस पण हा प्रश्न आला होता की त्यांच्या क्लेमच्या बाबतीत माहिती द्या। त्यामुळं मला बरेचसे असे फोन येतात की सदर ठिकाणी अपघात झाला, सदर ठिकाणी असं झालं। तर मी ठरवलं की त्यांना माहिती देणे फार गरजेचं आहे व त्या बाबतीचा पण एक आपण व्हिडिओ जर बनवून टाकला तर बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना किंवा सदर कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला अतिशय फायदा होईल व त्याच्या कुटुंबाला आपण मदत करणे गरजेचे असल्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रो, लक्षात घ्या, व्हिडिओचा विषय हा MSCB म्हणजेच महावितरण महापारेषण महानिर्मितीतील कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाल्यास मिळणाऱ्या क्लेमची माहिती। मित्र, हे लक्षात घ्या, माझ्या माहितीनुसार मी 12 क्लेम्स इथे लिहिलेले आहेत। तरी एखादा क्लेम माझ्याकडून नजरचुकीने राहू शकतो, परंतु मला जेवढे माहिती आहे सर्व क्लेमची माहिती मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला। तरी अनावधानाने एखादा क्लेम जर माझ्याकडून राहिला असेल तर मला कमेंट करून सांगण्यात यावं। तरी 12 क्लेम मी इथे वाचून दाखवायचा प्रयत्न करतो। मित्रांनो, हे लक्षात घ्या, पहिला क्लेमची माहिती आहे कर्मचारी कल्याण निधी तर्फे ₹10,000। कर्मचाऱ्याचे जर दुःखद निधन झाले तर कर्मचारी कल्याण निधीतर्फे आपल्याला 10,000 तरतूद आहे, ती रक्कम आपल्याला मिळते। दुसरा क्लेम आहे फ्युन्युलर चार्जेस, कर्मचाऱ्याचे जे बेसिक आहे व DA आहे या दोन्हीची टोटल मिळून जी रक्कम बनेल ती आपल्याला मिळते। तिसरा क्लेम आहे जर त्या कर्मचाऱ्याची सर्व्हिस 5 वर्ष कंप्लीट झालेली असेल तर त्याला फायनल ग्रॅज्युटी सुद्धा मिळते। त्यामुळे इथे लिहिलेलं आहे 5 वर्ष झाल्यास फायनल ग्रॅज्युटी। त्या कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जेवढी रक्कम साठलेली आहे, कंपनीचा वाटा व बोर्डाचा वाटा, माझे CPFचेही बघ 2-3 व्हिडिओ आहेत महत्त्वाचे, तेही तुम्ही बघून घ्या। तसे मी 25-30 व्हिडिओ बनवलेले आहेत यूट्यूबवर, तेही आपण बघून घ्यावेत व जास्तीत जास्त कर्मचाऱ्याचा फायदा होईल या हेतूनेच मी सदर व्हिडिओ बनवत असतो। चौथा जो क्लेम आहे तो फायनल CPF भनिनी म्हणजे भविष्य निर्वाह निधी फॉर्म नंबर 12 भरावा लागतो, तो चौथा क्लेम राहील। पाचवा क्लेम जो आहे तो रजेचे पैसे आहेत, लिव्ह इनकॅशमेंट, फायनल लिव्ह इनकॅशमेंट, जी त्याच्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर जी रजा शिल्लक आहे त्या रजेचे पैसेही त्या कुटुंबाला देणे क्रमप्राप्त आहे। मित्र, आपल्या महावितरण कंपनीमध्ये गट विमा 20 लाखाचा आहे, तर गट विमा 20 लाखापर्यंत मिळतो। कर्मचाऱ्याचे वैयक्तिक LIC जर असेल तर त्या LIC ची रक्कम पण त्याला मिळते। तर LIC च्या बाबतीत सांगायचं झालं तर अर्ली क्लेम आणि नॉन अर्ली क्लेम असे 2 प्रकार असतात। जर 3 वर्षाच्या आजची जर पॉलिसी असेल तर अर्ली क्लेममध्ये येतं ते, आणि 3 वर्षाच्या नंतरची जर पॉलिसी असेल तर नॉन अर्ली क्लेममध्ये येतं। 8वा पॉईंट आहे 1 जून लिहिलेला आहे प्रधानमंत्री विमा योजना। प्रधानमंत्री विमा योजनेच्या बाबतीत जे आपण 31 मेला जी रक्कम आपल्या अकाउंटमधून सेविंग अकाउंटमधून कटते ती विमा रकमेच्या अकाउंटमध्ये, ते एक क्लेम आपल्याकडे आहे। नववी गोष्ट आहे SGSP लिहिलेलं आहे। मित्र, इथं लक्षात घ्या,
एलजीएसपी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज. सदर कर्मचाऱ्यांनी जर सॅलरी पॅकेजमध्ये जर त्याचे बँकेत खाते असेल तर बँकेच्या खात्यामध्ये जर त्याचं अपघाती निधन जर झालेलं असेल तर एसजीएसपी ह्या क्लेमच्या द्वारे त्याला प्रत्येक बँकेच्या वेगवेगळी क्लेम अमाऊंट आहे. तर 20 लाख रुपये लिहिली आहे माझ्या माहितीनुसार. स्टेट बँकेची 20 लाख आहे, बँक ऑफ बडोदाची आणि बँक ऑफ महाराष्ट्रची मला वाटतं 40 लाख आहे. वेगवेगळ्या बँकेच्या वेगवेगळ्या नियमानुसार ते एसजीएसपी सॅलरी पॅकेजचा जो अपघाती विमा आहे त्याची रक्कम आपल्याला त्या कुटुंबाला देण्यास क्रमप्राप्त आहे. 10वा पॉइंट आहे EPS 95 पेन्शन. पेन्शनच्या बाबतीत सांगायचं झालं तर पेन्शन फॉर्म भरून देणं त्या कुटुंबाने गरजेचं आहे. तिथं पुढे लिहिलं आहे नामनिर्देशन. नामनिर्देशन लिहिल्याचा उद्देश की CPFचं जे नॉमिनेशन आहे तेच पेन्शनचं नॉमिनेशन असतं. त्यामुळं नामनिर्देशनच्या बाबतीतही मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. मित्र हे लक्षात घ्या, नामनिर्देशन हा पॉईंट फार महत्वाचा आहे. आमच्या इथे पुणे झोनमध्ये बऱ्याचशा कर्मचाऱ्याचं नामनिर्देशनच झालेलं नाही आणि कर्मचारी म्हणतात आम्ही फॉर्म भरून दिला, फलाना भरून दिला, परंतु त्यांच्याकडे नामनिर्देशन झाल्याची सहीची ऑथराइज्ड सहीची कॉपी ही कोणत्याच कर्मचाऱ्याकडे निदर्शनास येऊ देत नाही. मित्र नामनिर्देशन याचा अर्थ तिथं गट विमा लिहिलेला आहे जे ग्रुप टर्म इन्शुरन्स आहे 20 लाखाचा, त्याचं नॉमिनेशन हे वेगळं आहे. बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचे नॉमिनेशन झालेले नाही. माझ्या माहितीनुसार आपल्या महावितरण कंपनीमध्ये 50% लोकांचं हे नॉमिनेशन झालेलं नसावं. तरी मित्र हे नॉमिनेशन करत असताना ह्याचे गव्हर्नमेंटचे काही वेगवेगळे रूल्स आहेत, ते रूल्समध्ये तो त्या सर्क्युलरमध्ये तो फॉर्म भरून 4 प्रतीत भरून 1 प्रत साहेबाच्या सही निशी आपल्या फाईलला लावून ठेवणं गरजेचं आहे. तर मित्र हे लक्षात घ्या, नॉमिनेशन ह्या सर्व गोष्टीला नॉमिनेशन असणं फार गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवावा लागला. तर सर्व गोष्टीचं नॉमिनेशन वेगवेगळ्या प्रकारे असतं. जर कोणाला काही नॉमिनेशनच्या बाबतीत अडचण वाटली तर मला वैयक्तिक कॉल करूनही तुम्ही मला विचारू शकता. तरी माझा मुख्य उद्देश हा व्हिडिओ बनवण्याचा की त्याच्या कुटुंबाला सगळ्या माहिती द्यावी मिळावी व होईल तेवढे त्रास होऊ नये त्याला, हाच एक महत्त्वाचा उद्देश. 11वा पॉइंट आहे CS 28 अंतर्गत त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी मिळू शकते. आणि लास्ट आणि 12वा पॉइंट आहे पगार वाढीचा फरक, म्हणजे पगारीचा फरक पण त्याला मिळू शकतो. उपदान व रजा म्हणजे काय, जर समजा एखादा रिवाईज सर्क्युलर आलं, डीए डिफरन्स आला काय आलं, तर ग्रॅज्युटी व रजेचा जो डिफरन्स आहे तो परत त्याला मिळू शकतो. म्हणून हा 12वा पॉईंट पण मी इथं लिहिला. तरी नजर चुकीने एखादा पॉईंट जर माझ्याकडून राहिला तर कमेंटमध्ये जरूर कळवावे व माझे 25 ते 30 व्हिडिओ आपण पाहावे अशी इच्छा व्यक्त करतो. व हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तरी लाईक करून कमेंट करून मला कळवावे. व माझे जे नवीन चॅनल आहे महापावर टेक नावानी त्याला सबस्क्राईब करावे, जेणेकरून मी एखादा महत्त्वाचा व्हिडिओ जर अपलोड केला तर त्याचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच कळेल व जास्तीत जास्त कर्मचाऱ्याचा फायदा होईल. ह्या उद्देशानेच मी सदर माहिती बनवली. माझे राजेचे व जिओचे पण व्हिडिओ आपण बघा, जास्तीत जास्त फायदा होण्याच्या उद्देशाने मी सदर व्हिडिओ बनवत असतो. तरी आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा, एवढंच बोलतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.